अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत एका 20 वर्षीय युवतीचा वर्षभरापूर्वी विनयभंग करून फोटो काढले. आता तिला इच्छेविरुद्ध प्रेम करण्याकरता धमकी दिली जात असल्याने कंटाळून युवतीने विषप्राशन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 27 ऑगस्ट रोजी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीच्या पालकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची 20 वर्षीय मुलीला अक्षय बाळू वानखळे व 29 वर्ष याने मुलीचा 1 वर्षापूर्वी विनयभंग करून तिचे फोटो काढले. तिला वारंवार प्रेमसंबंध ठेवू अन्यथा तुझे फोटो व्हायरल करणार अशी धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी युवतीने शेतात फवारणी करण्याचे औषध विषारी प्राशन केले. सध्या युवतीवर उपचार सुरू आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज सुरवशे यांनी तपास चक्रे फिरवत आरोपीस काही तासातच गजाआड केले. सदर प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे. पीडित मुलगी आहे, तिच्याच ओळखीचा तिच्याच गावातील एक अक्षय वानखळे नावाचा इसम आहे. तर त्याच्यासोबत ती मागील 1-3 दिवसापासून तिची ओळख आहे. तर मागच्या वर्षी तो तिच्या घरी आला आणि तिची इच्छा नसताना बळजबरीने त्याने तिला जवळ घेऊन विनयभंग केला आणि त्याचा फोटो त्याने काढलेला होता. 8 दिवसाआधी परत तो तिला बोलला की जर तू माझ्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवले नाही तर मी तुझे मागचे काढलेले फोटो व्हायरल करीन. या गोष्टीत तिनं टेन्शन घेतलं आणि कोणाला काही एक न सांगता तिनं घरीच कीटकनाशक जे वडिलांनी फवारणीसाठी आणलं होतं ते प्राशन केलं. मुलगी सध्या उपचार घेत आहे अकोला येथे सरोपचार रुग्णालयामध्ये. यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे BNS च्या विविध सेक्शन अंतर्गत आणि आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.